फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. शी बाबा, मुळीच नाही ते बघितलं ना तरी मला कसं तरी होतं, मळमळायला लागतं रे. नको ना प्लीज अभि. स्नेहा प्लीज प्लीज मला समजून घे. नको ना अभि. अरे आयुष्यात मी कधीही चुकू नाही, नॉनव्हेज खाल्लं नाहीये रे. धत तेरी, एवढाच प्रॉब्लेम आहे ना तुझा, आपण तो सॉल्व्ह करून टाकूया. कसा? हे बघ, येत्या संडे पर्यंत आपण रोज हॉटेलमध्ये जायचं आणि नॉनव्हेज खायचं. तुझं काय डोकं बिकं फिरलंय? नाही 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 नाही, हॉटेलमध्ये जाऊन नॉनव्हेज वगैरे मी खाणार नाही. स्नेहा प्लीज, असं काय करतेस? हे बघ, ममाचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तुला हे करावंच लागेल. अच्छा, मग माझा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तुझी मम्मा नॉनव्हेज सोडणार आहे का? आली, बाथरूम मध्ये जाऊन ये. अगं आयडिया आली. हे बघ, तू या नॉनव्हेजच्या कसोटीला पुरेपूर उतरलीस की आपण ममाला व्हेजिटेरियन बनायला सांगूया. नको ना प्लीज, मला उलट्या होतील रे. आणि लोक काय म्हणतील, 2 दिवस नाही झाले लग्नाला आणि उलट्या सुरू, तमाशा होईल सगळं. नको ना प्लीज. अगं तमाशा कसा काय होईल? हे बघ, आपलं आता एकतर लग्न झालेलं आहे, लोक फक्त एवढंच विचारतील काय पेढे कधी देताय. गप्प बस, म्हणजे मला नॉनव्हेज खाऊन उलट्या सुरू होतील. नको नको, सगळं सीन क्रिएट होईल हॉटेलमध्ये. आली आली आली. हो, बाथरूम मध्ये जा. अगं आयडिया आली. म्हणजे आपण हॉटेलमध्ये जायचं नाही. नाही, आपण हाच प्रयोग तुझ्या माहेरी केला तर. माहेरी? माझ्या घरी? अरे माझी आई आहे ना, मला बालकनीतून बाहेर फेकून देईल. कसं शक्य आहे? तू तर तळ मजल्यावर राहतेस ना. अय्या हो, म्हणजे मला मारेल. अगं हे बघ, आई बाबा नसताना म्हणतो मी. हे बघ, त्यांच्या गैरहजेरीत आपण नॉनव्हेजची पार्सल घेऊन जायचं आणि मग मी तुला शिकवणार नॉनव्हेज कसं खायचं ते. अगं हे फोन रिंगच्या आवाजात काय रडतीयेस? फोन वाजतोय. ओ हॅलो आई. हा बोल स्नेहा. 100 वर्ष आयुष्य तुला. अगं मी तुला फोन करणारच होते, म्हणजे भेटायचं म्हणून. मग ये ना. नाही पण यायचं असेल ना तर आजच ये. का? अगं पुढचे 2 दिवस आम्ही पुण्याला जातोय. पुण्याला? अगं यांच्या ऑफिसचे मित्र आहेत ना, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. पुण्यात प्रत्येक नवीन नवीन मुलाबरोबर भेळ खात फिरायची आई. जमली बाई तिच्या लग्नाची भेळ एकदांची. हे नकोच म्हणत होते, तुला माहितीये ना किती आळशी आहेत आणि कंजूस आहेत. मी त्यांना म्हटलं, अहो पत्रिकेत लिहिलंय आहेर आणू नका, आणि शिवाय त्यांचीच बस आहे, तेव्हा पटकन तयार झाले त्यामुळे जाऊन येतोय. आणि एक तर दोघांना जायची संधी मिळते एकदांची, तर कशाला सोडती. बरोबर आहे, बरोबर आहे. आई ती संधी कशाला सोडायची. हो ना. बरं ठीक आहे, बरं चालेल, ठेव मग फोन. आणि आई, आपल्या घराच्या चाव्या आहेत ना, जरा शेजाऱ्यांकडे देऊन ठेव ना. का ग? नाही नाही, कसं आहे, मी आणि अभि जर तिकडे आलो तर. बर बर. हा हा, ओके ओके ओके. हो हो, पुण्याहून आल्यानंतर आपण भेटू. काळजी घ्या दोघही. हो हो. अच्छा बाय बाय. आई बाबा पुण्याला चालले. हा बघितलंस, ही आपली गेल्या जन्माची पुण्य आहे. आली. आता कुठली नवीन आयडिया? आयडिया नाही. मग आली. अभि डोंट वरी स्नेहा, सगळं काही ठीक होईल. अभि, नॉनव्हेज खाण्याच्या नुसत्या कल्पनेने मला कसं तरी होतंय. डोंट वरी. हे बघ, नॉनव्हेज खायच्या आधी ना सूप घ्यायचं असतं, मग काही प्रॉब्लेम येत नाही. ओ आलेच. हे घे. हे कशाला आणलंस? सूप. तूच म्हणाला होतास ना नॉनव्हेज खाण्याच्या आधी सूप लागतं म्हणून. अगं हे सूप नाही, तू म्हणजे ना तुझ्या बाबांच्या वळणावर गेलीस. हे बघ, माझ्या बाबांचं नाव घ्यायचं नाही. ओके बाबा. परत बाबा. माझे बाबा तुमच्यात मुगाचं सूप करतात ना. मुगाचं सूप? अच्छा, म्हणजे मुगाची आमटी. हा, तसं सांग ना मग. जा बॉल घेऊन ये. हे बघ, आमच्याकडे कोणी लहान मुल नाही, त्यामुळे बॉल नाही. अगं बॉल नाही, बाऊल. बाऊल ज्याच्यात हे सूप पितात ते. वाढग म्हण ना सर. आता हे कशाला आचमन करायला आणलंय? काय झालं, काय झालं स्नेहा? जाय बापूनी काय केलं वाटत? मला मावशी चोरून ऐकताय तुम्ही? मी कशाला ऐकू? डोंट वरी, तू आता रडू नकोस, आपण सूप पिऊया. Yeah.
हा मस्त आहे रे. मग मी सांगितलं होतं ना. कसलं आहे? चिकनच. हा कोरड्या उलट्या काय हो जाऊ बापू. लग्नाला फक्त 15 दिवस झाले, खूपच फास्ट बाई तुम्ही. काय स्नेहा, विमल मावशी चोरून ऐकताय तुम्ही? स्नेहा आर यू ओके?